नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी केलेल्या कामाचं खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं कौतुक. निवडणुकीनंतर जात वैधता प्रमाणपत्र 6 महिन्यांच्या मुदतीमध्ये सादर न करणाऱ्या पुण्यातील 7 नगरसेवकांचं पद रद्द. अनेक कलांचा संगम असणाऱ्या पुणे फेस्टिवलला 14 सप्टेंबर पासून सुरुवात. आणि भारत बंदच्या दिवशी पीएमपीचे 45,000 नुकसान. आता बातम्या सविस्तराने. पुण्याजवळील हिंजवडी परिसरातील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरीचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी केलेल्या उपाययोजनांचं स्वागत करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पोलिसांसोबत सेल्फी काढलाय. सुळे यांच्या बारामती मतदारसंघात हिंजवडी ग्रामपंचायतीचा समावेश होतो. मात्र हिंजवडी परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी रस्त्यावर पडलेले खड्डे कारणीभूत असून वारंवार सांगूनही प्रशासनाकडनं ते बुजवले जात नसल्याने यापुढे आता या इथल्या खड्ड्यांसोबतही सेल्फी काढून तो सेल्फी मुख्यमंत्र्यांना पाठवण्याचं आवाहन करून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत हिंजवडीतील सर्वाधिक खड्डे पडलेल्या आणि रहदारीसाठी मुख्य असलेल्या शिवाजी चौकात सेल्फी विथ खड्ड्यासाठीच फोटोशूटही उरकून घेतलं. सेल्फी विथ खड्ड्याशिवाय दुसरा काही मार्गच नाही. प्रशासनाला खूप पत्र लिहून बघितली आम्ही. आता मी माननीय मुख्यमंत्र्यांना रोज एक फोटो राज्यातला टॅग करते आणि माझा मी स्वतः एक RTIही केलेलं आहे की मागच्या वर्षी मी सेल्फी विथ पॉटहोल्स केलं, यावर्षी केलं. तर सरकारचं म्हणणं आहे त्यांनी 1000 कोटी रुपये ह्या रस्त्यांच्या रिपेअरवर टाकले, तर मग ते पैसे गेले कुठे? खड्डे आहे तिथेच आहेत. त्याच्यामुळे प्रशासनाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. दरम्यान काल पुकारण्यात आलेला भारत बंद महत्वपूर्ण असल्याचं सांगत भाजप विरोधी देश पातळीवर महाआघाडी स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी अग्रेसर असल्याचंही सुळे यांनी सांगितले. तर संविधान बदलण्याची भाषा करणारे भाजप नेत्यांचा निषेध करत त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. संविधान बदलण्याची भाषा केंद्र सरकारमधले ज्येष्ठ मंत्री बोलतायत, त्याचा मी जाहीर निषेध करते. ह्या देशाचं संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले, ते बदलायचा अधिकार कुणालाही नाही आणि ते बदलायची हिंमती कोणी करू नये. आणि त्याचा बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याचा शांततेच्या मार्गाने विरोध आम्ही सगळे नागरिक म्हणून करू. हे भाजप सरकारमधले काही मंत्री अशी उलटी सुलटी जी विधानं करतात त्याचा आपण सगळ्यांनी जाहीर निषेध केला पाहिजे. निवडणुकीनंतर जात वैधता प्रमाणपत्र 6 महिन्यांच्या मुदतीमध्ये सादर न करणाऱ्या पुण्यातील 7 नगरसेवकांचं पद रद्द करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतलाय. ही पदे रिक्त झाल्यामुळे पुढील 6 महिन्यात या जागांसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान 5 नगरसेवकांचे पद रद्द होणार असले तरी सत्ता समीकरणांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. किरण जटार, फरजना शेख, वर्षा साठे, कविता वैरागे आणि आरती कोंढरे या भारतीय जनता पक्षाच्या, रुक्साना इनामदार आणि बाळासाहेब धनकवडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे पद रद्द झालं आहे. आयुक्तांनी ही शिफारस केल्यामुळे या नगरसेवकांचे पद रद्द होणार हे निश्चित असून राज्य शासनाकडनं पद रद्द झाल्याचं स्वतंत्र आदेश काढण्यात येतील. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचे पद रद्द झाले असले तरी सत्तेच्या दृष्टीने त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र या निर्णयामुळे भाजपचे संख्याबळ घटणार आहे. सध्या महापालिकेत भाजपचे संख्याबळ 98 आहे ते 93 असं होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ 42 वरून 40 वर येणार आहे. कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, क्रीडा यांचा मनोहारी संगम असणाऱ्या पुणे फेस्टिवलला 14 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पुणे फेस्टिवल कमिटी, पुणेकर नागरिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे फेस्टिवलचं आयोजन केलं जातं. पुणे फेस्टिवलच्या श्रींची प्रतिष्ठापना गुरुवारी 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल सारस नेहरू स्टेडियम येथे NDAचे कमांडर एअर मार्शल IP विपिन यांच्या हस्ते विधिवत संपन्न होईल. वेदमूर्ती धनंजय घाटे गुरुजी हे पौराहत्य करतील. विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना उद्घाटन सोहळ्यात पुणे फेस्टिवल अवॉर्ड देऊन गौरवलं जाणार आहे. यंदा बिहारचे माजी राज्यपाल डॉक्टर DY पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, BVG ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हनुमंत गायकवाड आणि अभिनेते विक्रम गोखले यांना या सन्मानाने गौरवलं जाणार आहे. पुणेकराने महाराष्ट्रातल्या इतर लोकांना पाहायला मिळत असतो. यावर्षी पण हा सोहळा 14 तारखेपासून उद्घाटनाच्या माध्यमातून सुरू होणार आहे आणि पुढे 5-7 दिवस मोठ्या प्रमाणात हा सोहळा पुण्यात साजरा होणार आहे. या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे उद्घाटन सोहळा अत्यंत दिमागदार होत असतो. यानिमित्त आम्ही हेमामालिनीच्या हस्ते या उद्घाटन सोहळ्याचं उद्घाटन त्या करणार आहेत. त्याचबरोबर तिथले उद्घाटनाचे जे कल्चरल कार्यक्रम आहेत ते पण अत्यंत छान आणि
काळाला अनुरूप असे होणार आहेत आणि जे आवाडी आम्ही पुणे फेस्टिवल आवाडी निवडलेत ती अत्यंत दिग्गज अशी व्यक्ती आहेत. डी वाय पाटलांसारखा माजी गव्हर्नर श्रीनिवास पाटील ज्यांनी पहिल्यापासून पुणे फेस्टिवलला जेव्हा ते कलेक्टर असताना त्यांनी फार सहकार्य केलं होतं किंवा प्रत्यक्ष भाग त्यांनी घेतला होता त्यांचा आम्ही या निमित्ताने आम्हाला सत्कार करायला मिळणार आहे. ही फोटो आनंदाची गोष्ट आहे. बीयूजी ग्रुपचे जे हनुमंत गायकवाड आहेत त्यांचे कार्य फार मोठं आहे, त्यांना आम्ही अवॉर्ड देतो आहे. आणि विक्रम गोखलेसारखा एक दिग्गज कलाकार यांचंही आपण कुठेतरी ऋणी राहावं म्हणून त्यांचाही आम्ही सत्कार करतोय. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी बंदला हिंसक स्वरूप मिळालं. यामध्ये 6 बसच्या काचा फोडण्यात आल्या तर 3 बसच्या टायरमधील हवा सोडण्यात आली. यामध्ये 45,000 नुकसान झाल्याची माहिती PMPL प्रशासनाकडनं देण्यात आली आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. या बंदमध्ये देशभरात विरोधक रस्त्यावर उतरले होते तर राज्यातील अनेक भागात हिंसक स्वरूपाच्या घटना घडल्यात. राज्यातील अनेक भागात काँग्रेस राष्ट्रवादी आणि मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी बसच्या काचा फोडण्याच्या घटना घडल्यात. पुणे शहरात देखील बंदला हिंसक वळण मिळाल्याचं पाहावयास मिळालं आहे. 6 बसेसच्या काचा फोडण्यात आल्या तर 3 बसच्या टायरमधील हवा सोडण्यात आली आहे. यामध्ये 45,000 नुकसान झालं आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइसमध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स बार दुबई अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. परदेशातील सैन्यासोबत सौहार्दपूर्ण वातावरण राहावं, जगात सुरू असलेल्या दहशतवाद्यांशी झुंज देण्याकरता पुण्यात भारतीय लष्कर दल, सदन कमांड आणि म्यानमार, भूतान, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड, नेपाळ या देशातील सैन्य दलाला लष्करी सरावाला आव्हान देतील लष्करी तळावर सुरुवात झाली आहे. 16 सप्टेंबरपर्यंत हा लष्करी सराव होणार आहे. यापूर्वीही अशा पद्धतीचा लष्करी सराव हा बांगलादेश, भूतान, म्यानमार येथे झाला होता. त्यानंतर आता हा सराव पुण्यातील औंध इथल्या लष्करी तळावर होतोय. पुणे हे एक सदन कमांडचं मुख्य स्थळ असून येथे सराव करण्यास वातावरण पोषक असून यापूर्वीही भारत चीनच्या सैन्यदलाच्या माध्यमातून ही सराव झाला होता.
त्यामुळे इतरत्र हा सराव न करता पुण्यामध्ये घेण्यात आलाय. या सरावादरम्यान प्रत्येक देशातील 25 जवान येणार असून त्यांचे लष्कर प्रमुखही यामध्ये सहभागी झाले आहेत. ग्रामीण शहरी दहशतवाद हा या सरावाचा मुख्य उद्देश असून या अनुषंगाने सराव होणार आहे. बॉम्ब शोधण्याचे तंत्र अशा अनेक गोष्टींची प्रात्यक्षिके सुद्धा दाखवली जाणार आहेत. 16 सप्टेंबरला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. In front of me speaks volume of their preparations and enthusiasm towards this forthcoming exercise. The aim of this joint training exercise is to acquaint all the armies of the BIMSTEC nations with each other's operational procedures, thus ensuring better compatibility and interoperability in counter-terrorist operations. डसॉल्ट सिस्टीमतर्फे कठीण प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी स्टार्टअप्सना मदत करण्याकरता भारतातील त्यांची पहिली 3D एक्सपिरियन्स लॅब सुरू करण्यात आली आहे. डसॉल्ट सिस्टीम्सने भारतातील त्यांची पहिली 3D एक्सपिरियन्स लॅब सुरू करत असल्याचं जाहीर केलं आहे. पुण्यातील हिंजवडी येथील डसॉल्ट सिस्टीमच्या संशोधन आणि विकास कॅम्पसमध्ये ही लॅब सुरू झाली आहे. उत्पादन नाविन्यपूर्णतेसाठी स्टार्टअप्सना पाठबळ आणि चालना देण्याचं 3D एक्सपिरियन्स लॅबचं उद्दिष्ट आहे. उद्योजक, निर्माते आणि स्टार्टअप्सच्या अडचणीतील नाविन्यपूर्ण प्रकल्पांवर काम करण्यासाठी स्रोत उपलब्ध करून देणे आणि समाजासाठी चांगले ठरू शकणारे प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत करण्याचं काम 3D एक्सपिरियन्स लॅब करणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या गैरव्यवहाराविरोधात शेतकरी कामगार पक्षाकडनं विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. महावितरणाचे काम अधिकाऱ्यांकडनं केलं जात नाही, तसेच अनेकदा निवेदन देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. कररूपी जमा होणारा जनतेचा पैसा अधिकारी वर्गाकडनं हडप केला जातोय आणि प्रशासन अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. संगनमताने समजा खोदाई असेल तर खोदाईचा दर वेगळा दाखवला जातो, अंतर कमी जास्त दाखवलं जातं आणि याच्यातून सर्वसामान्य नागरिक जो कर रुपी पैसा भरत असतो त्याच्यावर हा डल्ला मारण्याचा कार्यक्रम यांचा चालू आहे. मग यामध्ये अधिकारी असतील किंवा राजकीय क्षेत्रातील कोण असतील तर ती दाट शक्यता आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांना निवेदन वगैरे देऊनसुद्धा जर एक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची किंवा निवेदनाची जर तुम्ही दखल घेत नसाल तर आम्हाला अन्यायी मार्ग जे न्यायिक भूमिकेतून आम्ही अनेक कायदेशीर भूमिकेतून अनेक आंदोलनं किंवा जो मार्ग आम्हाला उत्तम वाटेल तो करू. येत्या 8 दिवसात प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाकडनं देण्यात आलाय. प्रतिनिधी अभिजित सत्यगिरी, दिनमान न्यूज, पुणे. पुणेकरांना हैराण करणाऱ्या विषाणूजन्य आजारांचं प्रमाण वाढत असतानाच डेंग्यूच्या तापाने आपले हातपाय पसरल्याचं चित्र पाहायला मिळते. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या 10 दिवसांमध्येच डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या 175 पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी सुमारे 26 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. पावसाच्या विश्रांतीमुळे डेंग्यू, स्वाईन फ्लू सारखे विषाणूजन्य आजार मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने साथीच्या रोगांचा फैलाव वेगाने होत असल्याला पाहायला मिळतंय. स्वाईन फ्लूच्या बरोबरीने डेंग्यूनेही नागरिकांवरील पकड घट्ट केली असून ऑगस्ट महिन्यात शहरातील 93 लोकांना डेंग्यू झाल्याचं निष्पन्न झालंय. सप्टेंबरच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये ही संख्या 26 पर्यंत गेल्याचं पाहायला मिळालंय. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीवरून ही आकडेवारी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. चोरटे देखील आता शिक्षित निघतायत. त्यातच चोरी करण्यात तरबेज असलेल्या चोरट्यांना म्हणायचं तरी काय नाही का? वाकड परिसरात एका तरबेज चोरट्याने चक्क 10 मिनिटातच 10 लाखांची चोरी केल्याची घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद झालाय. पाहिला कशा प्रकारे एका अट्टल चोरट्याने अवघ्या 10 मिनिटातच हाताची सफाई दाखवत भर दिवसा 9,85,800 रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने चोरलेत. मात्र चोरी केल्यानंतर अगदी सज्जनपणाचा आवाहून जाणारा चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. ही घटना गुरुवारी पुनवळे येथे घडली आहे. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. घरात कोणीच नसताना हा प्रकार घडला असून वाकड पोलीस या चोरट्याचा तपास करत आहेत. हरवलेले, चोरीला गेलेले 101 मोबाईल फोन पोलिसांनी तक्रारदारांना परत केलेत. ही कामगिरी वाकड पोलिसांनी केली आहे. तब्बल 12 लाख रुपयांचे मोबाईल फोन तक्रारदारांना परत देण्यात आलेत. वाकड येथे मूळ मालक तसेच तक्रारदारांना मोबाईल फोन प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडलाय. पिंपरी चिंचवड परिसरात चोरट्यांनी चोरलेले मोबाईल फोनचा तपास लावत वाकड पोलिसांनी तब्बल 12 लाख रुपयांचे मोबाईल फोन चोरट्यांकडनं जप्त केलेत आणि संबंधित नागरिकांना हे मोबाईल फोन परत देण्यात आलेत. मोबाईल चोरीला गेला की सहसा परत भेटण्याचं प्रमाण फारच क्वचित असतं. मात्र वाकड पोलिसांनी तब्बल 70 पेक्षा जास्त नागरिकांना त्यांचे महागडे मोबाईल परत दिलेत. त्यामुळे नागरिकांनी देखील वाकड पोलिसांचे आभार मानलेत. पोलिसांसाठी प्रत्येक काम जोखमीचं असतं. नागरिक प्रत्येक गोष्टींसाठी पोलिसांना जबाबदार धरतात, परंतु जी बेसिक काळजी
घ्यायला हवी ती काळजी नागरिक घेताना दिसत नाहीत. बऱ्याच वेळेला नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे काही अघटित घटना घडतात. बेसिक काळजी घेतल्यास गुन्हे घडण्याचं प्रमाणसुद्धा कमी होईल. नागरिकांनी प्रत्येक बाबतीत सतर्क राहायला हवे. जर मोबाईल चोरी, वाहन चोरीसारखे गुन्हे कमी झाले तर पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्याच्या अनेक कामांमध्ये लक्ष घालता येईल. वाकड पोलिसांनी जे काम केले ते उल्लेखनीय आहेच. अशाच प्रकारे काम पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अन्य पोलीस ठाण्यात देखील करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. माझा ॲक्च्युली सॅमसंग S8 होता फोन. हा साधारण 9 महिने झाले चोरीला गेलता. कॉलेजच्या बाहेरूनच कुठे कॅन्टीनमधून कुणीतरी उचललेला तेव्हा चोरीला गेलता. तर मी त्याच्यानंतर कंप्लेंट टाकलेली. तर साधारण मला आत्ता 8 महिन्याच्या नंतर काल पोलिसांचा फोन आला. ते म्हणले की तुमचा फोन हरवला आहे. पहिल्यांदा ॲक्च्युली मला वाटलं की मस्करी कोण करते, पण त्याच्यानंतर मला खरं वाटलं की हो आहे पोलीस वाकड चौकीमधून फोन आला होता. आणि खूप आनंद होतो की मला माझा फोन परत भेटला म्हणून, कारण की हा पहिला फोन होता जो मी स्वतःच्या पैशाने घेतलेला. 8 दिवसातच मी बसमध्ये गेले, बसमधनं गेला. 8 दिवस मला बेचैन झाले. मुलीला इतक्या पाठवलं लग्नाच्या 8 दिवसाला, पहिल्यांदा एवढं महाग मोबाईल म्हटल्यावर बेचैन झालो. मग वाकड इथंच आम्ही राहतो. माझा सॅमसंग J7 मोबाईल होता. शॉपिंग करताना एका ठिकाणी राहिला होता. जो 14/5/2017 हरवला होता. आज जवळजवळ 15 महिने झाले मोबाईल हरवून. तर वाकड पोलीस स्टेशनने आम्हाला काल फोन आला की असं असं तुमचा मोबाईल रिकवरी झालेला आहे आणि तुम्ही येऊन सबमिट करा घेऊन जावा म्हणून. तर मग आम्ही आलो वाकड पोलीस स्टेशनला. त्यांनी चेक केलं, आमचे FIR कॉपी बिल वगैरे चेक केलं, व्हेरीफाय केलं आणि आम्हाला मोबाईल आज ह्या कार्यक्रमामध्ये दिला. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी पोलीस आयुक्त R.K. पद्मनाभन यांनी केलेल्या कामाचं खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं कौतुक. निवडणुकीनंतर जात वैधता प्रमाणपत्र 6 महिन्यांच्या मुदतीमध्ये सादर न करणाऱ्या पुण्यातील 7 नगरसेवकांचं पद रद्द. अनेक कलांचा संगम असणाऱ्या पुणे फेस्टिवलला 14 सप्टेंबर पासून सुरुवात. आणि भारत बंदच्या दिवशी PMP चे 45,000 नुकसान. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.